नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आर टी ए ॲडमिशन एज लिमिट दोन हजार चोवीस आर टी ए पंचवीस टक्के प्रवेशासाठी नेमके वय किती शिक्षण विभागाने दिली माहिती याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळबाया न घालवता शिक्षण विभागाने दिलेली माहिती ह्या या ठिकाणी संप पूर्ण सविस्तरपणे या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा आर टी ए ॲडमिशन एज लिमिट दोन हजार चोवीस आर टी ई पंचवीस टक्के प्रवेशासाठी नेमके वय किती शिक्षण विभागाने दिली माहिती पहा आर टी ॲडमिशन एज लिमिट दोन हजार चोवीस बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ आर टी ई ॲक्ट दोन हजार नऊ शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील विशेषतः खाजगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी आर टी ई अंतर्गत पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सन सं दोन हजार त्यार चोवीस पंचवीस या शैक्षणिक सत्रातील आर टी ई पंचवीस टक्के प्रवेशासाठी बालकांचे किमान आणि कमाल वयोमर्यादा निश्चित केली आहे बघा या ठिकाणी कमाल आणि किमान या ठिकाणी वयोमर्यादा निश्चित केलेली आहे आर टी ई पंचवीस टक्के प्रवेशासाठी नेमके वय किती शिक्षण विभागाने दिली माहिती सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाच्या आर टी ई पंचवीस टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया आता सुरू झाली असून आर टी ईच्या पहिल्या टप्प्यातील शाळांच्या नोंदणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे त्यानुसार दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत दोनशे पासष्ट शाळांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले असून यामध्ये पाच हजार पाचशे तीस बालकांना प्रवेश मिळणार रा आहे राज्यातील सर्व पात्र शाळांची नोंदणी करण्याकरिता दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत मुदत देण्यात आली आहे पुढील सन दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षातील प्रवेशासंदर्भात नुकताच शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून तशी अधिसूचना आर टी ई गॅझेटी जारी करण्यात आली आहे या वर्षातील आर टी ई प्रवेश वयोमर्यादा किती असणार पहा प्रश्नचिन्ह आहे याबाबत पालकांच्या मनात प्रश्न असून मुलांचे वय किती असणे आवश्यक आहे पुन्हा प्रश्नचिन्ह याबाबत आता प्राथमिक शिक्षण संचालनालयाने बालकांचे किमान आणि कमाल वयोमर्यादा निश्चित केले आहे प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर सिनियर के जी पहिलेच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित दिनांक पंचवीस जुलै दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयान्वये सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक सत्रात आर टी ए पंचवीस टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक अठरा सप्टेंबर 2020 हजार वीस रोजीच्या शासन निर्णयान्वे मानिव दिनांक 31 डिसेंबर करण्यात आला आहे पहापुढे शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे कमाल वयोमर्यादा नाही मानव दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी आर टी पंचवीस टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर खालीलप्रमाणे राहील सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक सत्रात आर टी पंचवीस टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय बघा या ठिकाणी पंचवीस टक्के प्रवेशासाठी बल्काची वय प्ले ग्रुप नर्सरीसाठी एक जुलै दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस तीन वर्ष आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे कमाल वय चार वर्ष पाच महिने तीस दिवस ज्युनियर के जीसाठी एक जुलै दोन हजार एकोणीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस म्हणजे चार वर्ष किमान वय आणि पाच वर्ष पाच महिने तीस दिवस एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे कमाल वय सिनियर के जीसाठी वयोमर्यादा आहे एक जुलै दोन हजार अठरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस आणि किमान वय आहे पाच वर्ष कमाल वय आहे सहा वर्ष पाच महिने तीस दिवस इयत्ता पहिलीसाठी वयोमर्यादा असणार आहे एक जुलै दोन हजार सतरा ते एकतीस डि डिसेंबर दोन हजार अठरा किमान वय सहा वर्ष आणि कमाल वय सात वर्ष पाच महिने तीस दिवस अशा पद्धतीने सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक सत्रात आर टी ई पंचवीस टक्के प्रवेशासाठी बालकांचे वय असणार आहे प्लेग्रुप आणि नर्सरीसाठी बालकांचे किमान वय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तीन वर्ष असणे आवश्यक आहे आणि कमाल वय जे आहे ते चार वर्ष पाच महिने तीस दिवस जुनियर के जीसाठी बालकांचे किमान वय दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चार वर्ष असणे आवश्यक आहे कमाल वय पाच वर्ष पाच महिने तीस दिवस या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सिनियर के जीसाठी बालकांचे किमान वय दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पाच वर्ष असणे आवश्यक आहे कमाल वय सहा वर्ष पाच महिने तीस दिवस आणि इयत्ता पहिलीसाठी बालकांचे किमान वय दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सहा वर्ष असणे आवश्यक आहे कमाल वय सात वर्ष पाच महिने तीस दिवस आर टी प्रवेशासाठी बालकांचा जन्म या तारखेदरम्यान झालेला असावा प्लेग्रुप नर्सरीसाठी बालकांचा जन्मदिनांक एक जुलै दोन हजार वीस ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस ज्युनियर के जीसाठी जन्मदिनांक एक जुलै दोन हजार एकोणीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस सिनियर के जीसाठी एक जुलै दोन हजार अठरा ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस या दरम्यान आणि इयत्ता पहिलीसाठी जन्मदिनांक असणं गरजेचं आहे बालकांचं एक जुलै दोन हजार सतरा ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा या दरम्यान आर टी ई पंचवीस टक्के प्रवेशासाठी लागणारी ही आवश्यक कागदपत्रे आहेत महत्त्वाची अगदी आर टी आय आर टी ई प्रवेशासाठी जे काही शैक्षणिक सत्रात पंचवीस टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय किती असणं तेही या ठिकाणी संपूर्ण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशा पद्धतीने आर टी ॲडमिशन एज लिमिट दोन हजार चोवीस याबद्दल शिक्षण विभागाने दिलेली माहिती ही सर्वात महत्त्वाची अशी बातमी होती ही माहिती होती ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद